मुलीला शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या महिलेला तरुणाने रस्त्यात अडवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करून तिचा विनयभंग केला. महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीवर आरोपीने वस्तऱ्याने हल्ला करून त्याला जखमी केले. बालिकाश्रम रोड येथे सोमवारी सकाळी 9 सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून निलेश तुळशीराम गायकवाड यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनला विनयभंग करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. गायकवाड फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट अहमदनगर, लाईव्ह 24 अहमदनगर.